अमरावती तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुका स्तरीय भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. काही लोक विनाकारण भुंग्याचे राजकारण करून या माध्यमातून राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भुंग्यांच्या आवाजापेक्षा जनतेच्या सेवेचे आणि कामाचे अधिक महत्व आहे हे यांना कधी कळणार असा प्रश्न उपस्थित करीत अगदी राजकारण्यांचे भुंगे काढले तर जनतेची चार कामे अधिक होतील असे सूचक विधान अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या महिला मंत्री आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. आपण करतो का भेदभाव? आपण कोणीच भेदभाव करत नाही. आपल्याला काय फरक पडत नाही कोण कोणत्या धर्माचा आहे, कोण कोणत्या ईश्वराला मानते. राष्ट्रसंतांच्या समाधीच्या समोर वैदिक प्रार्थना होते, बौद्ध प्रार्थना होते, त्या ठिकाणी शीख धर्माची प्रार्थना होते, त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माची प्रार्थना होते, सगळ्या धर्माच्या प्रार्थना त्या ठिकाणी होतात, मुस्लिम धर्माची प्रार्थना होते. पण नाही, आता तर असं होतं की मस्जिदचा रमजानचा महिना आहे म्हणून जास्त गाजवायची आणि मस्जिदचे भोंग्यांवर जास्त भर द्यायचा. अरे कशाला काय, आपण पण लावतो ना. आता आम्ही नेते मंडळी आज आता तुमच्या समोर भाषण करतोय, तुम्हाला ऐकू गेलं पाहिजे म्हणून लावलाय की नाही माहीत. मग सगळ्यात पहिलं तर नेत्यांची भोंगी बंद करून टाकावं, म्हणजे अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. कोणाचंच काही ऐकू येणार नाही. निवांत निदान मुकाट कामं तरी करतील शेवटपर्यंत. तर कामं झाली पाहिजे, तुमची सेवा झाली पाहिजे. आज या ठिकाणी एवढंच कारण होतं. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती.